पुन्हा जे आहे शिष्टमंडळ भेटायला गेलं दरांगेना, गिरीश महाजन त्यामध्ये शिष्टमंडळात येते? मला काही कल्पना नाही. मी आज दिवसभर जे आहे थ्रोट इन्फेक्शनच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं आराम करा, मी पण तुमच्याकडून कळत तर ठीक आहे, ते गेले असतील. कुठेतरी ते अल्टिमेटम दिलं, त्यानंतर सरकार पुन्हा भेटायला जात आहे ज्या पद्धतीनं होतं. त्यांनी तुमच्यावर टीका सुद्धा केली की त्यांनी काल मला झाडची पत्ती म्हटलं तर माझ्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागू नका? त्याच्या नादी कोण लागते? आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी, हा आमचा लढा आहे. तुम्ही ओबीसीच्या तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या, आमचा विरोध नाही. आणि तो वेळेदारानं घेईन ते ओबीसीचंच घेईन ते ओबीसी काय त्याचे लाड चालले ते कळत नाही. परंतु या राज्यामध्ये 54% ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठी सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या गिरीश महाजन यांनी सांगितलं, सरकार ती माहिती उघड करत नाही असं जरांगेंनी म्हटलं चर्चेदरम्यान. ते बघूया ना खरं खोटं बाहेर पडेल ना, आणि आमचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. जोपर्यंत आमच्यावरचं आक्रमण जे आहे ते दूर होत नाही आमचा लढा सुरू राहील. सभा होती, बरीच गर्दी कमी होती. मला कळलं गर्दी कमी होती, पण मला सुद्धा कालपासूनच जे थ्रोट इन्फेक्शन सुरू झाल्यामुळे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जरा थोडं आराम करण्याची गरज, कारण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भिवंडीजवळ मीटिंग आहे. तर म्हणजे सारखं तुम्हाला हे करून तुम्ही आणखी वाढेल ते. ठीक आहे, माझा आराम केला. वडेट्टीवार आले नाही, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे, अशा असताना सुद्धा गर्दी का होऊ शकली नाही, काय वाटतं? मला काही माहिती नाही आहे, कदाचित त्यांना वेळ कमी मिळाला असेल, काही कारण असतील. मला काही सभा होणार आहे अशीच होईल की 24 तारखेचं पुन्हा विदर्भात मोठी सभा होईल. 24 तारखेचं आम्ही सगळीकडे मीटिंग घेणार आणि आमचं जागरण चालू राहणार. सभा लहान असेल मोठा असेल त्याची आम्हाला पर्वा नाही आहे. तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहोच, फक्त जरा थोडस तब्येतीचं थ्रोटचं वगैरे. 24 तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की 24 तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या टक्के पुढच्या आंदोलन दिशा ठरणार आहे. त्यांना काय करायचं ते करतील, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू, सरकारला काय करायचं ते सरकार करेल. जरांगीने कुठेतरी समाधान व्यक्त केलं सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहे त्यावर समाधान व्यक्त केलं. हा ठीक आहे, तो करणार समाधान काय, आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार. सरकार कुठेतरी त्यांच्या समाधानासाठीच काम करते. आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असतं. एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही, सरकार सगळ्यांचं असतं. साहेब उद्या भिवंडीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आपण. बहुत मला असं म्हणून तर आराम केला आहे मी काय, आणि मुंबईच्या आता गेल्यानंतर म्हणजे सकाळीच परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मीटिंगला उद्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.